प्ले स्टोर वरती हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. आता उदाहरणार्थ मी हे ऍप्लिकेशन ओपन केलं, आता बघूया आपण काय दिसतं आपल्याला. ही याची लँडिंग पेज आहे. इथे तुम्ही बघू शकता की आज रत्नाकर मतकरी यांचा जन्मदिवस आहे, तर म्हणून आमच्या टीमने त्याचं एक वॉलपेपर टाकलेलं आहे. रोज याच्यामध्ये बदल घडतो की आजचा जो काही दिनविशेष असेल त्यानुसार ऍपच्या फ्रंट पेज वरतीच ही माहिती जाते. इथे चार विद्यार्थ्यांचे चार प्रोफाईल देखील तुम्हाला दिसत आहे. एकाच मोबाईलवर चार वेगवेगळे विद्यार्थ्यांचे प्रोफाईल देखील बनवते जाऊ शकतात, जे वेगवेगळे इयत्तांचे असतात. इथे बघू शकता तुम्ही समीर सातपुते नावाचा हा विद्यार्थी आहे इयत्ता 10वीचा, आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा डॅशबोर्ड डिझाईन केलेला आहे. दोन क्लिकच्या आतमध्ये विद्यार्थी त्याच्या शैक्षणिक कंटेंट पर्यंत पोहोचला पाहिजे, याच्यामध्ये हे उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. तर एखादा धडा उघडून बघूया. हा 10वीचा विद्यार्थी, हे 10वीचे सगळे विषय तुम्हाला समोर दिसत आहेत. या विषयामध्ये जाऊन आपण एखादा इतिहास समजा आपण ओपन केला आणि यात एखादा धडा आपण ओपन करूया. हा धडा अशा पद्धतीने इतक्या लवकर ओपन होतो. आता तुम्ही वरती बघू शकता ज्या पद्धतीने वर्गामध्ये एकच धडा वेगवेगळ्या तासिकांमध्ये शिकवला जातो, त्याच पद्धतीने इथे धड्याचे देखील भाग केलेले आहेत. वरती दिसेल तुम्हाला भाग एक लिहिलेला आहे, भाग दोन लिहिलेला आहे, भाग तीन आहे, भाग चार आहे, आणि या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी कन्सेप्ट आलेली आहे. त्या धड्याची विभागणी आपण या भागांमध्ये केलेली आहे. आणि या पहिल्या भागामध्ये तुम्ही बघू शकता की सुरुवातीला काही टेक्स्ट दिलेला आहे. तिथं वरती एक आयकॉन पण तुम्हाला लावलेला दिसेल की त्याच्यावरती जर क्लिक केलं तर हा जो टेक्स्ट जो काही दिलेला आहे तो ऑटोमॅटिक वाचला जातो. मग व्हिडिओ आहे. या व्हिडिओला जर तुम्ही प्ले केलं तर अशा पद्धतीने तो त्याच विंडोमध्ये ओपन होतो, यूट्यूबवरती ओपन होत नाही, जेणेकरून की विद्यार्थ्यांना इतर ऍडव्हर्टाइजमेंट किंवा गाणी आहेत, गेम आहेत, यांच्यापासून काका असतील हे त्यांच्या आवडत्या ठिकाणी जायला लागले. आपण आपल्या परिवारासकट देखील जायला यायला लागलो. अशा पद्धतीचे व्हिडिओ शिक्षकांनी बनवलेले आहेत. इथे व्हिडिओ फुल स्क्रीन देखील त्यांना बघता येऊ शकतो. हा व्हिडिओ बघितला परत आपण धड्यामध्ये आलो. मग पुढे बघू शकता तुम्ही टेक्स्ट आहे. या टेक्स्टमध्ये देखील रंगसंगती वापरलेल्या आहेत. आपला जो मेंदू आहे तो रंगांसोबत गोष्टीला कनेक्ट करत असतो ज्यावेळेस परत आठवायचं असतं. तर विद्यार्थ्याला असं वाटू शकतं परीक्षेमध्ये किंवा इतर जरी ओके ही जी व्याख्या आहे ती या रंगामध्ये होती, त्याचं बॅकग्राऊंड हे होतं. सो हा जो कंटेंट आहे याची पोझिशनिंग अशा पद्धतीनं सेम राहते. पुस्तकातील अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी ज्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शिकवताना कामी येऊ शकतात, वर्गातील शिकण्या शिकवण्याची प्रक्रिया अधिक समृद्ध करू शकतात, अशा इतरही अनेक गोष्टी या धड्यांमध्ये दिलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की पर्यटनाची व्याख्या वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे, एका पर्यटकाचा फोटो दिलेला आहे. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी बद्दल तुम्ही सगळे परिचित आहात की जी ब्लूम्सची हायरार्की आहे त्याचा वापर करून वर्गातील शिकणं जे आहे ते वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपण अधिक समृद्ध करू शकतो. तर शिक्षकांना बऱ्याच वेळेस तसे प्रश्न सुचत नाहीत, तशा ऍक्टिव्हिटी सुचत नाहीत, तर तशा ऍक्टिव्हिटी प्रत्येक धड्यामध्ये आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत ब्लूम्स बॉक्सच्या नावाने. व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघू शकता की शिक्षकांनी अगदी मेहनत घेऊन बाहेर जाऊन देखील व्हिडिओ शूट केलेले आहेत, ज्याचा तिथे अधिक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना लक्षात राहण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तर असा हा या धड्याचा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओ सोबत इतर डिजिटल एलिमेंट्स पुरेपूर वापरलेले आहेत, त्यांचं योग्य मिश्रण केलेलं आहे. जिथं चित्राची गरज आहे तिथं चित्र आहे, जिथं टेक्स्टची गरज आहे तिथं टेक्स्ट आहे, जिथे टेस्ट पेपर इथे गुगल फॉर्म देखील याच पेजवरती ओपन होतात. गुगल फॉर्मच्या द्वारे आपण विद्यार्थ्यांचा असेसमेंट करू शकतो. विद्यार्थ्यांना इथे आपण अशा पद्धतीने PDF पाठवू शकतो किंवा त्यांना दिलेले आहेत याचा वर्गामध्ये शिक्षक वापर करू शकतात, डाउनलोड करून प्रिंट करून वापर करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रत्येक धड्यात प्रत्येक पार्टमध्ये टेस्ट पेपर देखील डिझाईन केलेले आहेत. म्हणजे या आत्ता आपण जो पहिला पार्ट बघितलाय त्यावरती अवलंबून असलेली ही टेस्ट आहे, MCQ टेस्ट आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी ही MCQ टेस्ट सोडवू शकतो. आणि या टेस्टमध्ये विद्यार्थ्याला जितके गुण मिळालेले आहेत या गुणांचं ऑटोमॅटिक रेकॉर्ड तयार होतं, ते त्या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांना त्यांच्या शाळेला देखील अवेलेबल होतं. इथे तुम्ही बघू शकता की किती गुण मिळाले, किती प्रश्न चुकले, किती बरोबर आले याची समरी दिसते, आणि अगदी कोणता प्रश्न चुकला आहे तो का चुकला आहे याचं एक्सप्लेनेशन देखील यामध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे उत्तर चुकलं तर त्याला असं नको वाटायला की हे उत्तर का चुकलं किंवा का बरोबर आलं, तर तो चुकलेला प्रश्न बरोबर का आहे, तो कशा पद्धतीने बरोबर येऊ शकतो याचं एक्सप्लेनेशन देखील यामध्ये दिलेलं आहे. इथे बघू शकता एकाच मोबाईलमध्ये वेगवेगळे इयत्तांची प्रोफाईल बनवता येतात. तर हा तिसरीचा विद्यार्थी आहे, याचे हे तिसरीचे विषय आहेत. आता हा परिसर अभ्यासाचे हे वेगवेगळे धडे आहेत आणि यातला एखादा धडा आपण ओपन करून बघूया.
इथे तुम्हाला दिसेल या धड्याचं उद्दिष्ट काय आहे ते देखील सुरुवातीला दिलंय, जे वरच्या वर्गांसाठी नाही दिलेलं, की पालक किंवा आजूबाजूचा जो कोणी जाणकार व्यक्ती असेल जो लहान विद्यार्थ्यांना शिकवण्यात हेल्प करतोय त्यांना सहज माहिती व्हावी यासाठीच्या सूचना आहेत. किंवा पाल्यासोबत ही कृती नेमकी कशी करावी, कसं बसावं, विद्यार्थ्याचं काही बरोबर आलं तर काय बोलावं, विद्यार्थ्याचं काही चुकलं तर काय बोलावं, याबद्दलच्या अगदी साध्या साध्या सूचना व्हिडिओज ऑडिओज याच्यामध्ये दिलेली आहेत. अगदी अडाणी पालक असू शकतील, अशिक्षित असू शकतील, तर त्यांच्यासाठी ऑडिओ देखील दिलेले आहेत की ज्यांना वाचता येत नाही त्यांना ते ऑडिओ ऐकून त्याची हेल्प व्हावी. आणि हा धडा व्हॉट्सअपप्रमाणे हरवून जात नाही, म्हणजे पालकांनी आज नाही नंतर जरी कधी जाऊन हा धडा उघडला किंवा विद्यार्थ्यांनी उघडला तर सगळ्याच्या सगळा कंटेंट त्याच पद्धतीनं त्यांना एकच जागी पाहायला मिळेल. हा, इथे तुम्हाला दिसेल की पालकांनी विद्यार्थ्यांसोबत कसं बसावं, एकाच पातळीवरती बसावं, इतक्या साध्या लेवलच्या सूचना देखील या धड्यांमध्ये दिलेल्या आहेत. आता या धड्यांमध्ये आपण जाऊन बघूया की शेवटचा भाग तुम्हाला दिसेल सारांश किंवा समरी, म्हणजे या धड्याचा या पर्टिक्युलर विद्यार्थ्याने किंवा शिक्षकांनी किती वेळ अभ्यास केलेला आहे, या धड्यावरती आपण किती वेळ टाइम स्पेंड केलेला आहे हे आपल्याला इथं कळून येतं. या धड्यामध्ये जे टेस्ट दिलेले आहेत त्याच्यात आपल्याला किती गुण मिळालेले आहेत हे देखील आपल्याला इथे कळून येतं. आणि हीच सगळी माहिती डेटाबेसमध्ये कलेक्ट होऊन जिल्हा परिषदेला देखील ऑटोमॅटिक उपलब्ध होते की कोणते विद्यार्थी कोणत्या शाळेतून कोणत्या इयत्तेतून कोणत्या विषयाचा किती वेळ अभ्यास करत आहेत, ही सगळी माहिती ऑटोमॅटिक रेकॉर्ड होत असते. अशा पद्धतीनं ही विषयांची आणि धड्यांची अगदी सोपी रचना या ॲपमध्ये केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की या विद्यार्थ्याने समजा 4 मिनिट 17 सेकंद अभ्यास केलेला तुम्हाला दिसतोय वरती, यावरती क्लिक केलं की तुम्हाला हे देखील दिसेल की कोणत्या विषयाचा किती वेळ अभ्यास केलेला आहे, माझा आवडता विषय त्यानुसार मग कोणता आहे, जिल्हा पातळीवरती माझा रँक काय आहे, किती विद्यार्थी माझ्या पुढे आहेत, किती विद्यार्थी माझ्या मागे आहेत, अशा पद्धतीची रचना देखील याच्यामध्ये केलेली आहे. आपल्या शाळेतून किती विद्यार्थी या ॲपवरती रजिस्टर्ड आहेत, त्याच्यापैकी सक्रिय विद्यार्थी किती आहेत, आपल्या शाळेने सरासरी किती वेळ अभ्यास केलाय किंवा विद्यार्थ्यांना किती पॉईंट्स मिळालेले आहेत, या गोष्टी देखील माझी शाळा नावाच्या या टॅबमध्ये सहज उपलब्ध आहे. मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना या विद्यार्थ्यांची यादी देखील अशा पद्धतीने डाउनलोड करता येऊ शकते. आपल्या शाळेतील जेवढे विद्यार्थी या ॲपचा वापर करतायत ते नेमका किती वापर करतायत, कुठल्या विषयांचा वापर करतायत, ही सगळी माहिती शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अगदी सहज डाउनलोड करता येऊ शकते. स्पेशल कोर्सेस नावाचं याच्यामध्ये एक बटन आहे, इथे गेलात तर वेगवेगळ्या स्कॉलरशिप एक्झामचा पूर्ण सिलॅबस यामध्ये दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे बऱ्याच शाळांमध्ये स्कॉलरशिप शिकवणारे शिक्षक नसू शकतात, तेथील इतर शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडीसाठी स्कॉलरशिप एक्झामच्या सगळ्या चॅप्टर्सची अशा पद्धतीने रचना केलेली आहे. हा कंटेंट देखील जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी बनवलेला आहे आणि स्कॉलरशिप एक्झामसाठीचे सगळे धडे सगळे विषय अशा पद्धतीनं या ॲपमध्ये कव्हर केलेले आहेत. यांचा वापर विद्यार्थीही करू शकतात, शिक्षकही करू शकतात किंवा अगदी पालक देखील त्याचा वापर करून शिकवू शकतात. याच्या जोडीलाच योगाबद्दलचा देखील एक कोर्स त्याच्यामध्ये आहे, वेगवेगळे आसनं सूर्यनमस्कार वगैरे इतर सगळ्या गोष्टी, विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, शिक्षकांना याचा उपयोग व्हावा यासाठी या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. संवैधानिक मूल्यांवरती देखील एक कोर्स याच्यामध्ये तयार होतो आहे. शाळांमध्ये डेली परिपाठ घेतला जातो, त्या परिपाठांमध्ये रोज काय घ्यावं यावर्षीचा देखील एक कोर्स जिल्हा परिषदच्या शिक्षक बनवत आहेत. माझी प्रगती आपण बघितलं की सगळे पॉईंट्स किंवा वेळ याच्यामध्ये दिसतोय. दैनिक पातळीवरती रोज वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यामध्ये टाकल्या जातात. उदाहरणार्थ नुकताच बालदिन झाला तर त्यानिमित्ताने सुंदर अशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे ज्याचा विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्या वर्गामध्ये शाळेत किंवा सेल्फ स्टडीसाठी उपयोग करून घेऊ शकतात. आपण धडे डाउनलोड करण्याबद्दल बोललो, इथे तुम्हाला डाउनलोड केलेल्या धड्यांची एक सेपरेट यादी दिसते. आता हे जे धडे आहेत हे इंटरनेट नसताना देखील अशाच पद्धतीने ओपन होतात आणि विद्यार्थ्यांना इंटरनेट नसताना देखील या धड्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. काही महत्वाच्या गोष्टी यामध्ये लक्षात ठेवायच्या असतील तर त्या देखील विद्यार्थी बुकमार्क करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खास करून शिक्षक युजर्ससाठी हा हे जे ऍप्लिकेशन आहे यावरचा जो कंटेंट आहे हा मोठ्या स्क्रीनवर देखील वापरता येऊ शकतो. लॅपटॉप असेल, प्रोजेक्टर असेल, स्मार्ट टीव्ही असेल किंवा मोबाईलमधलंच ब्राउझर असेल, हे जर आपण मोठ्या स्क्रीनला कनेक्ट करून त्यावर वापरायचं असेल तर ते देखील प्रक्रिया अतिशय सोपी आहे. सो असं हे ऍप्लिकेशन आहे.